नवा एलईडी टीव्ही बाजारात आलाय, घ्यावा की न घ्यावा? मोबाईल टेक्नॉलॉजीला तर काय पंखच लागले, रोज तरी नवीन ऐकायला मिळते. टेन्शन नाही लेने का? मोबाईल असो वा होम थिएटर, तुम्हाला पडणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार. टेक्नॉलॉजी फील्डच्या बाबतीत डोंट वरी, बी फाय, कारण तुमच्या सोबत असणार आहे टेक नाही. नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर सूर्यवंशी, तुमचा टेक्नॉलॉजी गाईड. आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनेलवर अर्थात आकार डिजी9वर तुमचं खूप खूप स्वागत. टेक नाईन या टेक्नॉलॉजी रिलेटेड नव्या कोऱ्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत अशा काही टेक्नोटर्म्स आणि गिमिक्सबद्दल, ज्या वापरून इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या आपल्या उत्पादनांची जाहिरात करत असतात. टेक्नोटर्म्स एक असा शब्द की ज्याने सामान्य ग्राहक इम्प्रेस तर होतोच, पण त्याला या टर्म्स कशाशी खातात हे सुद्धा माहीत नसतं. या मोठमोठ्या भंपक टर्म्स वापरून मूलतः त्या प्रॉडक्टमध्ये काय आणि कोणती व्हॅल्यू ॲडिशन होते हा संशोधनाचा विषय आहे. ही गोष्ट शेवटपर्यंत त्या ग्राहकाला कळते ना ती वस्तू रिटेलमध्ये विकणाऱ्या दुकानदाराला. इतकंच काय, दुकानातले सुटाबुटातले सेल्समन पण या टर्म्सचा शास्त्रीय दृष्टिकोनातून उलगडा करून सांगू शकत नाही. गेल्या काही वर्षापूर्वी मोबाईलच्या बाजारात लिनोवो या चायनीज ब्रँडने आपले मोबाईल हे डॉल्बी ॲटमॉस ऑडिओ कम्पॅटेबल आहेत असं सांगत डॉल्बी ॲटमॉसची मोठी ब्रँडिंग करत आपले स्मार्टफोन विकले. खरं तर तेव्हा सिनेमा तंत्रात नव्याने वापरलं जाणारे सराउंड साऊंड तंत्र सिनेमातही तितकंसं रुळलं नव्हतं. होम सिनेमा म्हणजेच आपल्या घरचे होम थिएटर या प्रकारात तर डॉल्बी ॲटमॉसचा वापर दूरदूरवर शक्य दिसत नव्हता. मग ही टेक्नॉलॉजी मोबाईलमध्ये कशी काय बरं आली हा प्रश्न कोणालाही पडणं साहजिक आहे. पण त्याआधी डॉल्बी ॲटमॉस म्हणजे नेमकं काय आहे हे आपण जाणून घेऊया. महाराष्ट्रात डॉल्बी हा शब्द उच्चारला की सामान्य माणसाच्या डोळ्यासमोर येते ती गणपतीच्या मिरवणुकीत ट्रकवर उभी केलेली भल्या मोठ्या स्पीकरची भिंत. आमच्या कोल्हापुरात का नाही डॉल्बी लागल्या बिगर नाचता येतच नाही बघा. आमचं गाणे की नाही डॉल्बी मोर तुफान नाचतो आणते कडपातूर. अरे थांबा गावले, डॉल्बी म्हणजे तुम्ही समजता ते झिंगाट वाजणारे स्पीकर्स नाहीत, तर त्यामागे एक मोठा इतिहास आहे आणि भूगोलही. चला सांगतो काय आहे नेमकी भानगड. डॉल्बी हा शब्द कोणत्या वस्तूचा नाही तर एका प्रयोगशाळेचं नाव आहे, डॉल्बी लॅबोरेटरी. या प्रयोगशाळेत आवाजावर वेगवेगळे प्रयोग करून तांत्रिक करामती घडवल्या जातात. साऊंड इव्हॅल्युशनवर एक्सपेरिमेंट करून साऊंड इनोव्हेशन करणाऱ्या लॅबचं नाव आहे डॉल्बी लॅबोरेटरी. 1965 साली रे डॉल्बी या संशोधकाने लंडनमध्ये डॉल्बी लॅबची स्थापना केली. या लॅबचा उद्देशच मुळी साऊंड टेक्नॉलॉजीवर अधिकाधिक संशोधन करून त्यातच सुधारणा आणणं हा होता. LP रेकॉर्ड्स आणि ऑडिओ टेप्स प्ले केल्यानंतर येणारा एक प्रकारचा हिस असा आवाज, ज्याला टेक्निकल टर्म्समध्ये नॉईस असं म्हटलं जातं, तो दूर करण्याचं तंत्र डॉल्बी NR अर्थात डॉल्बी नॉईस रिडक्शन रे डॉल्बी यांनी याच वर्षी विकसित केलं. त्याकाळी मोनो साऊंड प्रचलित होता. मोनो म्हणजे सिंगल चॅनल, कालांतराने स्टिरिओ म्हणजेच दोन चॅनेल लेफ्ट आणि राईट असा वाजणारा ध्वनी अर्थात स्टिरिओ आला. डॉल्बी लॅबोरेटरीने मुख्यतः मनोरंजन क्षेत्रात म्हणजेच चित्रपटाचं ऑडिओ रेकॉर्डिंग, ऑडिओ कॅसेट्स, FM रेडिओ यातील ध्वनिमुद्रणात तांत्रिक सफाई आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि आजवर ते करत आहेत. त्यांनी लेफ्ट राईट वाजणाऱ्या स्टिरिओ तंत्रावर वेगवेगळे प्रयोग करून त्यातून सराउंड साऊंड टेक्नॉलॉजीचा शोध लावला. आधी लेफ्ट राईट आणि सेंटर या तीन चॅनलने सुरुवात करत डॉल्बी स्टिरिओ हे तंत्र आणलं. यात ट्रॅक आले, 2 ट्रॅक, 4 ट्रॅक, अगदी 7 ट्रॅकपर्यंत रेकॉर्डिंग होऊ लागलं. पुढे पुढे डॉल्बी लॅबने ऑडिओ सेपरेशन या टेक्निकवर अनेक प्रयोग करत डॉल्बी प्रोलॉजिक, ज्यात 4 चॅनेल असतात लेफ्ट राईट सेंटर आणि एक सराउंड, असं ऑडिओ सेपरेशन होत प्रसंगानुरूप थिएटरच्या चहोबाजूने येणाऱ्या आवाजांनी चित्रपट बघण्याचा अनुभव आणखीन रिअलिस्टिक वाटू लागला. सराउंड साऊंड टेक्निकची इथूनच पायाभरणी झाली. पुढे याचेच प्रगत रूप म्हणजे डॉल्बी प्रोलॉजिक 2, ज्यात 5 चॅनेल आले लेफ्ट राईट सेंटर आणि 2 सराउंड लेफ्ट राईट. त्यानंतर आलं डॉल्बी डिजिटल, ज्यात आले 6 चॅनेल, ॲक्च्युली हे 5.1 म्हणजेच लेफ्ट राईट सेंटर आणि 2 सराउंड आणि 1 लो फ्रिक्वेन्सी चॅनेल अर्थात सब ऑफर. याच्याही पुढे जात डॉल्बी डिजिटल प्लस, 7.1, 9.1 इत्यादी असे साऊंड इव्हॉल्युशन होत राहिले. आता वळूयात डॉल्बी ॲटमॉसकडे.
ॲटमॉस या शब्दातच या तंत्राचं सार लपलं आहे. ॲटमॉसफेअर असं आपण म्हणतो ना, अर्थात वातावरण. नॉर्मल सराउंड साऊंड तंत्रात आपण आपल्या समोरून मागून आपल्या कानावर आदळणारे साऊंड ऐकले आहेत, पण पुढे चित्रपट 3D बनले. पडद्यावरची चित्र पात्र पडदा सोडून प्रेक्षकांच्या अंगावर येऊन आदळायला लागली. ही पात्र कधी डोक्यावरून संचार करतात तर कधी खालून वर येतात. या पात्रांच्या हालचालींना पूरक असा साऊंड फ्लो त्या त्या दिशेने व्हायला हवा या गरजेतून डॉल्बी ॲटमॉस या तंत्राचा जन्म झाला. यात साऊंड सिग्नलचे डिकोडिंग करताना ते संपूर्ण सिनेमागृह व्यापून टाकणारे कसे असेल याचा बारकाईने विचार केला गेला. 128 जास्त साऊंड एलिमेंट्स सेपरेटली रेकॉर्ड करत त्यांना प्रॉपर दिशेने फ्लो देत डिकोड केल्यामुळे पडद्यावर घडणाऱ्या प्रसंगानुरूप आवाजाचा प्रवास प्रेक्षकांच्या डोक्यावरून खालच्या दिशेने, समोरून आजूबाजूला, मागून पुढे, खालून वर असा होत जातो आणि त्या दृश्याची परिणामकारकता आणखी गडद होते. डॉल्बी ॲटमॉस या तंत्रात आवाज थिएटरचा आसमंत कसा भरून टाकतो, त्याचा प्रवास नेमका कुठून कसा होतो हे या छोट्याशा क्लिपच्या माध्यमातून पाहूयात. Dolby Atmos is a breakthrough new sound experience that makes it easier than ever before to get amazing sound. It's a major advance from stereo and even surround sound. In stereo, streams of sound are delivered through 2 channels. Surround sound enhanced audio by creating 5 or 7 channels. It's a much richer experience, but the limitations of channels still remain. Dolby Atmos revolutionizes audio by freeing sound from channels. As a result, it can create a complete atmosphere of sound all around you, even overhead. It also enables much finer control over individual sounds, which can be precisely placed and moved in 3D space. Each sound can be made louder or quieter, more diffused or more focused, bigger or smaller. So every part of the audio comes to life with its own unique personality and moves around you the way that it does in the real world. Dolby Atmos adapts this premier sound experience from the cinema to other environments, like a home theater system or a simple soundbar in the living room. Atmos effects साधण्यासाठी signal decoding प्रमाणेच Atmos स्पीकरचीही तेवढीच गरज भासते. Dolby enabled थिएटरमध्ये नॉर्मल सराउंड साऊंड स्पीकर्सप्रमाणे काही अतिरिक्त स्पीकर्स वापरले जातात, ज्यांना आपण ओव्हरहेड स्पीकर्स म्हणू. एकापेक्षा अनेक ओव्हरहेड स्पीकर्सची एक रांगच थिएटरच्या सिलिंगमध्ये इन्स्टॉल केली जाते. या रांगेतून ॲटमॉस इफेक्ट ट्रॅव्हल करतो आणि आपण चोहोबाजून येणाऱ्या आवाजासह डोक्यावरून धोधो कोसळणाऱ्या पावसाचा आवाजही अनुभवू शकतो. फ्युचरिस्टिक साऊंड रिअलिझम म्हणजे काय ते डॉल्बी ॲटमॉसच्या माध्यमातून आपणास अनुभवता येतं. हेच तंत्रज्ञान आता डॉल्बीने विविध ब्रँडसोबत शेअर करत डॉल्बी ॲटमॉस होम थिएटरच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवलं आहे. घरात हे तंत्रज्ञान वापरताना नॉर्मल 5.1 सेटअपसह 2 ॲटमॉस स्पीकर्स ॲड करूनही याचा आनंद लुटता येतो. मी माझ्या घरातही हेच कॉन्फिग्रेशन वापरून ॲटमॉस सेटअप उभारलं आहे. यासाठी तुम्हाला हवा एक डॉल्बी ॲटमॉस होम थिएटर ॲम्प्लिफायर रिसिव्हर. हा आहे डेनॉन ब्रँडचा AVR 1200X रिसिव्हर. याची किंमत जवळपास 45,000 ते 50,000. ॲटमॉस सपोर्ट करणारा ब्ल्यूरे प्लेअर माझ्याकडे आहे, तो ओप्पोचा 4K ब्ल्यूरे प्लेअर. याची किंमत आहे 76,000 रुपये. पोल्क ऑडिओ हा ब्रिटिश स्पीकर ब्रँड. लेफ्ट राईट सेंटर या कॉम्बोची किंमत आहे 25,000 ते 27,000 रुपये आणि हा पोल्कचा सब ऑफर, याची किंमत आहे 22,000 रुपये. मागे जे सराउंड साऊंड इफेक्ट चॅनल दिसत आहेत ते आहेत फ्लुएन्स या कॅनेडियन ब्रँडचे. हे मी माझ्या चुलत भावाच्या मित्राकरवी तिकडून मागवलेले आहेत, त्यामुळे ते थोडे स्वस्तात पडलेत, पण याचे बाजार मूल्य जवळपास 19,000 रुपये जोडी इतके आहे. आणि वर सिलिंगमध्ये दिसत आहेत ते DNM या लोकल ब्रँडचे सिलिंग स्पीकर्स जे ॲटमॉस चॅनलचं काम करतात. आणि हो, या सगळ्याचा आनंद घ्यायचा तर त्यासाठी डॉल्बी ॲटमॉसमध्ये डिकोड केलेल्या साऊंड असलेल्या मूवीजच्या ब्ल्यूरे डिस्क असायला हव्यात, ज्याची किंमत इंडियन मूवीजसाठी जवळपास 850 ते 1500 रुपये तर हॉलिवूड टायटलसाठी 1200 ते 3000 इतकी आहे. एकंदरीतच हा सगळा खर्चिक मामला आहे. हे सगळं सांगण्याचा माझा हेतू हा होता की मुळातच डॉल्बी ॲटमॉस साऊंड अनुभवण्यासाठी काय काय आणि कशा प्रकारची साधनं अनिवार्य आहेत हे आपण पाहिलं. आता 6 इंचाच्या मोबाईलमध्ये असणाऱ्या नॅनो स्टिरिओ स्पीकर्समधून डॉल्बी ॲटमॉसचा अनुभव तुम्ही कसा काय घेणार? तुमच्या मोबाईलच्या मागील बाजूला डॉल्बी ॲटमॉस असं ब्रँडिंग केलं म्हणजे झाला का तुमचा फोन डॉल्बी ॲटमॉस?
आणि या डॉल्बी ॲटमॉससाठी तुम्ही सर्वसाधारण स्मार्टफोन विकत घेताना अधिक ते 4 ते 5 हजार रुपये का खर्च करावेत? मंडळी, डॉल्बी लॅबने डॉल्बी ऑडिओ फॉर अँड्रॉइड हे तंत्रज्ञान मागच्या 7-8 वर्षापूर्वीच विकसित केलं आहे खरं, पण त्यांच्या डिकोडिंग चिपमुळे सर्वसाधारण स्मार्टफोनच्या साऊंड आउटपुट आणि क्वालिटीत थोडीफार सुधारणा झाली आहे एवढंच. मोबाईलच्या स्टिरिओ स्पीकर्समधून कोणाला सराउंड साऊंड रिअलिझमची अनुभूती घडू शकते का? डॉल्बी हेडफोनच्या स्टिरिओ स्पीकरचंही हेच. या हेडफोनच्या मदतीने एक प्रकारचा सायको रिअलिझम क्रिएट करता मात्र येतो, पण तो परिपूर्ण डॉल्बी ॲटमॉस इफेक्ट नसतो. बरं, डॉल्बी अनेबल्ड स्मार्टफोनमध्ये तुम्ही एखादी डॉल्बी ॲटमॉस साऊंड डिकोड केलेली व्हिडिओ क्लिप किंवा मूव्ही पाहू शकता. नॉर्मल स्पीकर्सने त्याचे इफेक्ट काही ऐकता येणार नाहीतच, पण डॉल्बी हेडफोनच्या मदतीने तुम्हाला थोडासा व्हर्च्युअल सराउंड साऊंडचा मजा लुटता येईल. पण मंडळी, त्यासाठी तुम्हाला पुन्हा डॉल्बी हेडफोनची गरज पडणारच की, आणि ते काही 1000-1200 उपलब्ध होत नाहीत, तर त्याचीही किंमत चांगली 12 ते 15 हजारांच्या पुढे आहे. मग तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या डॉल्बी ॲटमॉसचं काय लोणचं घालायचं का? ज्या टेक्नॉलॉजीचा आपल्याला काडीचाही उपयोग होत नाही, ती टेक्नॉलॉजी आपण फोनमध्ये घुसडून या मोबाईल कंपन्या त्यांचं उखळपांढरं करून घेत आहेत, पण सामान्य ग्राहकाला मात्र मूर्ख बनवत आहेत, हे ध्यानात घ्या. तेव्हा जाता जाता एवढंच सांगतो, जागो ग्राहक. मित्रांनो, टेक 9 सिरीजमधला हा पहिलाच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हायरल मात्र करा, कारण आपले सारे समाजबांधव जागृत झाले पाहिजेत. या चायनीज मोबाईल कंपन्यांच्या टेक्नो गिमिक्सला बळी पडून त्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळले पाहिजे. अशाच आणखी तांत्रिक करामती जाणून घेण्यासाठी पुढच्या भागात भेटूच. तोवर टेक केअर, धन्यवाद, नमस्कार.